गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. गोव्याची दारू मुंबईकडे घेऊन जाणाऱ्या वाहनांवर नेहमीच कारवाई होत असते, मात्र सोमवारी मध्यरात्री मुंबईच्या भरारी पथकानं सर्वात मोठी कारवाई केली आहे. पाठलाग करून चिपळूणजवळ दारू वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आलाय. यात तब्बल 1.5 कोटींची दारू असल्याची माहिती मिळते आहे. गोव्यातून चिपळूणपर्यंत बिनबोभाट प्रवास करणाऱ्या या गोव्याच्या दारूनं कोणाकोणाचे घसे ओले केले याची जोरदार चर्चा सुरू आहे. गोव्यातून होणाऱ्या दारू वाहतुकीच्या या मोहिमेबद्दल मुंबईच्या भरारी पथकाला टीप मिळाली होती. त्यानुसार सापळाही रचण्यात आला. ही दारू गोव्यातून थेट मुंबईला जाणार होती. गोव्यापासून ते रत्नागिरी जिल्ह्यापर्यंतचे सर्व चेकपोस्ट लीलया पार करत हा ट्रक थेट चिपळूणपर्यंत पोहोचला. मात्र तिथून त्यानं मार्ग बदलला, तो कुंभार्ली घाटाकडे वळला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडलं. अखेर हा ट्रक चिपळूणमध्ये अडवण्यात आला. मात्र तपासणी करत असताना पोलीसही अवाक झाले. चक्क प्लायवूडचं अतिशय मजबूत असं पॅकिंग करून ही दारू लपवण्यात आली होती. तपासणी पूर्ण झाल्यावरती धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही दारू तब्बल 1.5 कोटी रुपये किमतीची होती. अलीकडच्या काळातली ही सर्वात मोठी कारवाई आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यातही घेण्यात आलंय. जीवाचा गोवा करायला येणारे काही पर्यटक जाताना 4-2 खंबे किंवा बॉक्स नेतात. काही सराईत नेहमीच गोव्याची दारू अन्य राज्यात पोहोचवतात. परंतु लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर म्हणजेच गेल्या वर्षभरात या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रामध्ये दारू दुकानं आणि बार बंद असल्यामुळे बहुतांश तळीरामांची भिस्त ही गोव्याच्या दारूवरच होती. याचाच फायदा घेत अनेकांनी आपलं उखळ पांढरं करून घेतल्याचं दिसतंय. गोव्याची दारू वाहतूक करत असतानाच पनवेल उस्मानाबादपर्यंत अनेकदा पोलिसांनी कारवाई केली आहे. गोव्याची दारू इतके सारे चेकपोस्ट ओलांडून जातेच कशी असा प्रश्न आता यानिमित्तानं उपस्थित होतोय. गोव्याची सीमा पार केल्यानंतर बांदा इन्सुली इथं चेकपोस्ट आहे. इथं तर पर्यटकांच्या वाहनांचा कोणाकोणा तपासण्यात येतो. मुंबई गोवा महामार्गावरती त्याही पुढं अनेक चेकपोस्ट आहेत. पोलिसांची गस्तही सुरू असते. मात्र इतकं सारं असूनही ही दारू गोव्यातून चिपळूण पनवेलपर्यंत पोहोचतेच कशी, या 1.5 कोटीच्या दारूनं कोणाकोणाचे घसे ओले केले आहेत असाही प्रश्न उपस्थित होतोय.